बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। नमस्कार, मी आता उभा आहे बारामती शहरातील नव्यानं झालेल्या बस स्थानकामध्ये। अत्यंत सुंदर पद्धतीनं हे बस स्थानक बनवलं आहे। बारामतीमध्ये आज शहरामध्ये फिरताना सुद्धा लक्षात येते की रस्ते मोठे आहेत, एखाद्या मोठ्या शहराला लाजवेल अशा पद्धतीचे रस्ते आहेत। चौपदरी रस्ते, दुपदरी रस्ते, पुन्हा सर्व्हिस रोड, चांगली प्रगती आहे। बारामतीच्या आसपासचे सगळे येणारे मोठ्या तालुक्यांचे रस्ते या शहराला जोडले गेलेले आहेत, त्यामुळे बारामतीची वर्दळ वाढलेली आहे। या संपूर्ण बारामती शहराच्या आणि जिल्ह्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। इथं नणंद विरुद्ध भावजय असा सामना आहे, सुप्रिया सुळे की सुनेत्रा असा सगळ्यांपुढे एक पेच आहे। आणि इथे जे वर्षानुवर्ष राहतात त्या सगळ्यांना असं वाटतं आहे की पवार कुटुंबातच जाणार आहे, पण आता आपण कोणाच्या बाजूनी कौल द्यावा अशा द्विधा मनस्थितीमध्ये अनेक मतदार दिसतात। आजच्या स्थितीमध्ये थोरले पवार, शरद पवारांच्या कन्या सुप्रिया या आघाडीवर आहेत असा अनेक जण छातील ठोकपणे सांगतात। आणि ज्येष्ठ नागरिकांचा किंवा पूर्वापार पवारांना कुटुंबाला मानणाऱ्यांचा कल त्यांच्याकडे, पवारांचे जे नातेवाईक आप्तेष्ट आहेत, जे विरोधकही आहेत, ते त्यांच्या गटामध्ये आलेले आहेत। मात्र इकडची दुसरी बाजू आपण जर पाहिली तर अजित पवार हे आक्रमक कद्दा मोजले जातात, ते आता आज बारामतीमध्ये आहेत आणि त्यांनी संपूर्ण जनसंपर्क सुरू केलेला आहे। आज आपण काही रिक्षा वगैरे बघितल्या फिरताना आणि त्याच्यामध्ये प्रचार अगदी सुरू आहे व्यवस्थित। निवडणुकीमध्ये तसा फारसा तणाव नाही, पण ग्रामस्थ खुलकर बोलत नाहीत हे पण काही ठिकाणी दिसून आलं। आपल्याला काय करायचं आहे मतदाना दिवशी बघू, उघडपणे असं काही बोलायला तयार नाही। आणि अजित पवार हे कोणतीही बाजी फिरवण्यामध्ये एक्सपर्ट आहेत आणि अजित पवारांना भविष्य आहे आणि ते राज्यामध्ये सत्तेवर आहेत, त्याचा त्यांना फायदा मिळेल असं काही जणं सांगतात। आणि सुनेत्र पवारांसाठी जे जे काही करावं लागेल ते आता अजित पवार करायला सुरुवात केलेली आणि उरलेल्या 3-4 दिवसामध्ये ते नक्की करतील असाही बारामतीकरांना विश्वास आहे। काय होईल सांगताना सगळेजण टसल आहे, 50-50% असं सांगतायत। त्यामुळं आता 7 तारखेला मतदान झाल्यानंतर 4 जूनला जो निकाल येईल त्याकडं त्यासाठीच आपल्याला थांबून राहावं लागणार, लक्ष द्यावं लागणार। सोलापूर आपल्या बारामतीच्या बस स्थानकावरून मी अविनाश कुलकर्णी, नमस्कार। सोलापुरात व्हेज नॉनव्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पता हॉटेल रोहित।